श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तांडे तालुका शिरपूर येथील मुकेश आर पटेल मुला मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात 24 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता स्वर्गीय मुकेश भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आंतरशालेय वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा विषय पारंपरिक खरेदी ही ऑनलाईन खरेदीपेक्षा उत्तम आहे याबाबत सहमत किंवा असहमत हा होता. कार्यक्रमाची सुरुवात शालेय गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिनेश कुमार राणा यांनी केले. आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य पी व्ही पाटील यांनी स्पर्धेचे अध्यक्षपद भूषविले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा, प्राचार्य सुभाष नायर, प्राचार्य सचिन पाटील उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रताप कॉलेज अंमळनेरचे प्राध्यापक डॉक्टर निलेश चित्ते, सौ रजनीताई नानासाहेब देशमुख कॉलेज भडगाव येथील प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केले. प्राचार्य दिनेश कुमार राणा यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत 12 शाळा सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धेत फिरत्या चषकाचा तसेच विजेत्या शाळेचा बहुमान जय हिंद हायस्कूल धुळे यांना मिळाला. या शाळेतील विजेते स्पर्धक नेहा सुधाकर पाटील व श्रावणी विशाल ठाकूर यांनी विषयाला सहमत तसेच असहमत विजयी संघ KVTR CBSE स्कूल शिरपूर, HR पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर यांना घोषित करण्यात आले. विजेते स्पर्धक ऋतिका युवराज पाटील, सुहास एकनाथ दहीफळे, जानवी संदीप चौधरी, प्रेरणा भाईदास कुंभार तसेच उपविजेते पद बहुमान MR पटेल सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना मिळाला. स्पर्धक मानसी महेंद्र भदाणे, दीपिका किरण चौधरी उपविजेते दुसरा गट असहमत विषयाला पंकज ग्लोबल स्कूल चोपडा सहभागी विद्यार्थी आदित्य प्रदीप पाटील, ध्रुव जगन्नाथ चव्हाण उत्तेजनार्थ पारितोषिक RC पटेल इंग्रजी माध्यमिक शाळा शिरपूर यांना मिळाले. सहभागी विद्यार्थी आदिती साळुंखे व सानिका सोमवंशी. स्पर्धेदरम्यान मुकेश पटेल सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये गिटार वाद्य स्वरूप होलाणे तसेच दिशात पटेल यांनी कॅसिओ वादन यांचे सादरीकरण केले. सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक सौरभ व्यास, किशोर रणदिवे, नृत्य शिक्षक वैजस शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 11वीतील विद्यार्थिनी कृपा पाटील व मधुली सरागे यांनी केले. आभार प्रायमरी स्कूलच्या को ऑर्डिनेटर रोसमोल अँटो यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.